बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. Representing Gujarat and Maharashtra. I'm not a Gujarati. So it was difficult, but it was fun. And I mean, itki chhangi team hoti, sagalyan kadun mala kai kuch na kuch achha hi feedback mila. So experience was amazing. Thank you so much tumhi tikre itni sagay ke aale sare mala marathi. So mala shooting kela ta aathvatas nahi. खरं तर आम्ही रोज एवढी मज्जा करत होतो. आम्ही फक्त मज्जा आणि मज्जा नाही ही दोघे म्हणून सगळ्यांची म्हणजे टांग खिचाय करत होते. त्याच्यामुळे मला आढळून नाही की आम्ही काय फिल्म शूट केला, बिकॉज एव्हरी डे एव्हरी मोमेंट वॉज सो मच फन. आणि आम्ही जे मजा ऑफ स्क्रीन केली ते ऑन स्क्रीन पण दिसतंय. सो आय थिंक ते तुम्हाला बघितल्यावरच कळेल, बट अदरवाईज इट वॉज फन. सगळ्या पहिल्यांदा मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहात. मला प्रदीपला खूप मनापासून थँक्यू म्हणावं असं वाटतं, कारण प्रदीपनी ज्या पद्धतीनं स्क्रिप्ट ऐकवलं होतं आणि आमचं जे रिडिंग झालं होतं आणि तेव्हाच मला लक्षात आलं की ही फिल्म करण्यात मजा आहे आणि ही फिल्म करत असताना मजा येणार आहे. मी आजपर्यंत केलेल्या सगळ्या कॅरेक्टर्सला ब्रेक जाईल असं हे एक कॅरेक्टर आहे आणि हे मला करायचं आहे. आणि असं आपल्याला वाटत असलं तर ते सत्यात उतरणं महत्त्वाचं असतं आणि ते उतरलं. सो आज मी खूप खुश आहे. आणि अर्पिता काय आहे, कशी आहे, मला असं वाटतं याच्याबद्दल मी जराही काही सांगितलं तर सगळी मजा निघून जाईल. सो अर्पिताबद्दल मी काही बोलणार नाही, ती तुम्हाला फिल्म मध्येच बघायला मिळेल. पण अर्पिता जी मी प्ले केली आहे, यापूर्वी मी असं कॅरेक्टर प्ले नव्हतो. सो माझा वेगळा एक्सपिरियन्स आहे हा फिल्म करण्याचा आणि आम्ही खूप मजा केलेलीच आहे ऑफ स्क्रीन सुद्धा. ऑन स्क्रीन ती तुम्हाला नक्की बघायला मिळेल. मी पुन्हा एकदा थँक्यू नाही म्हणणार, थँक्यू अगेन तुम्ही सगळ्याला. कॅरेक्टरपेक्षा ना मी कधी अशी कॉमेडी आउट अँड आउट कॉमेडी फिल्म कधी केली नव्हती आणि त्यामुळे ती अक्सेप्ट करताना सुद्धा म्हणजे स्क्रिप्ट मला इतकी आवडली होती. पण मला असं झालं आपल्याला जमणार आहे का, आपण कधी केलेली नाही आहे आणि कास्ट इतकी स्ट्रॉंग नसल्यामुळे मला असं वाटलं. मी मला चांगलं ठरतो, मी सौरभला फोनही केला होता, ऐक ना मला तुझी वाली फिल्म विचारली आहे तर ती कशी आहे ती करू का, आणि तो म्हणा नाही मजा आहे ती, ये प्लीज यु वेलकम ऑन बोर्ड. आणि जसं सगळे म्हणतात की आम्ही खरंच मजा केली, तर अगेन खरंच मजा केली. म्हणजे सिरियसली काम केल्याचं असं आठवत नाही आहे, खूप छान वाटलं. आम्ही आमचे नाईट शिफ्ट चालले आणि ऑफकोर्स प्रत्येक फोटोग्राफरला एक असिस्टंट असतो आणि गौरवशिवाय मला वाटत नाही माझं कॅरेक्टर कम्प्लीट आहे. खूप मजा आली काम करताना. थँक्यू गौरव, थँक्यू सो मच. अँड ऑफकोर्स सौरभ आणि माझी खरं तर दुसरी तुलना आहे, पण सुनीताबाईबरोबर काम करताना किंवा निथाबरोबर आणि ॲक्च्युली सिद्धार्थदाबरोबर काम करताना जरा सिद्धार्थाबरोबर समोर आलं की असं वाटायचं बापरे आता कसं करायचं काम, कारण का तो इतका सहज करून जायचा. बट ही वॉज अमेझिंग. सगळी कास्ट ऑफकोर्स सगळी टीम अमेझिंग होती, त्यामुळे आणि जोपर्यंत टीम आणि कास्ट अमेझिंग नसते तोपर्यंत काम करायला मजा येत नाही, तोपर्यंत ते प्रॉडक्ट इतकं चांगलं होत नाही. सो आत्ता म्युझिक लॉन्च ज्या थोडी भागदूक आहे तो थोडा बोलायला, आय थिंक एव्हरीथिंग इज नाईस. आणि थँक्यू वन्स अगेन फॉर हॅव्हिंग अस हियर अँड फॉर कमिंग. या सगळ्याचं श्रेय खरं तर अमोल उतेकर यांना, कारण एवढं सगळं मॅनेज करणं म्हणजे दोन हिरो चार हिरो चार नाही पाच ऍक्च्युअली, एवढं सगळं मॅनेज करणं ही टफ टास्क असते. पण जेन्युइनली म्हणजे सेलेरिया बरोबर माझं हे सेकंड प्रोजेक्ट आहे, पहिला म्युझिक व्हिडिओ होता आणि त्यानंतर मला अमोल परत अप्रोच झाला आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी फिल्म आपण करतोय. फ्रँकली स्पीकिंग जसंही म्हणाली तसं मी आउट अँड आउट कॉमेडी कधी केलेलं नव्हतं, सो एक मनात धाकधूक होती. पण एक माहीत असतं की आपल्याला जर कशाची भीती नसेल आणि सिद्धार्थ सारखा एक कसलेला अभिनेता जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही ती बॅटिंग जसं तो फटके मारत होता तसं तुम्ही सपोर्टिंग बॅट्समॅन डेफिनेटली होऊ शकता. सो तसा एक तो चांगला एक्सपिरियन्स होता. आणि मेन म्हणजे सेलेरिया कुठलंही प्रॉडक्ट फिल्म प्रॉडक्ट मी म्हणेन की तयार होताना एक महत्त्वाची गोष्ट असते ते
जर तुमचे ऍक्टर्स आणि तुमचा क्रू जर सॅटिस्फाईड आणि छान आरामात एन्जॉय करत असेल ना, तर त्याच्यातनं एक चांगलं प्रॉडक्ट निर्माण होतं आणि त्याला पूर्णपणे जबाबदार असतो तो प्रोड्युसर. जर त्यांनी तुम्हाला त्या सर्व फॅसिलिटीज आणि त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आणि ती गोष्ट आमच्या बाबतीत घडल्यामुळे डेफिनेटली हे प्रॉडक्ट इतकं बघण्यासारखं आणि एन्जॉयबल आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होत्या अमोल उतेकर यांच्यासाठी. तुम्हाला एकच सांगायचं, आम्ही खूप मोठे केले, आम्ही किती पण केला मजा केली, कारण सिनेमाचा माहोल असतो सर, एक विनोदी सिनेमा आहे आणि जे प्रदीपला अपेक्षित होतो बेसिकली तो प्रॉडक्ट एवढा विनोदी आहे की त्यात ते जर आमचा असा रॅपो झाला नसता कदाचित नीता शेट्टी तिच्याच व्हॅनिटी जर जवळ बसली असती, सौरभ कुठेतरी जाऊन त्याचाच आपला काम करत बसला असता, राणी कुठेतरी बसली असती, तर त्यात मजा वाटतं ते गिव्ह अँड टेक कलाकारांचं झालं नसतं. आम्ही एकत्र बसायचो, डिस्कस करायचो, टाइमपास करायचो, त्यात काही इम्प्रोवाइज करू शकतो का, त्यात काही इनपुट टाकू शकतो का, मग प्रदीप यायचा मग त्याला ऐकून दाखवायचं नाही हे नको ते नको अशा बऱ्याच गोष्टी व्हायच्या. त्यामुळे ना आम्ही खूप अलर्ट होतो आणि त्यात जी मजा यायची ते इम्प्रोवाइज करताना मजा यायची ती खूप मजा आम्ही केली आहे. पण अल्टिमेटली आम्ही जे सगळं केलं ते आम्हाला प्रदीपने सांगितलं तेच करणार, तेच केलं आहे आम्ही ॲक्च्युली. की ती बाहेरची मजा आणि सिनेमातली मजा याचं एक कॉम्बिनेशन या सिनेमात दिसेल. आणि मी फक्त सौरभची दोन वाक्य घेतो खरंच, कारण प्रदीप आणि अमोल, कारण सिनेमा झाला त्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाला लागलो, आम्ही काही काम करतो एकत्र, पण ते दोघंही अजून या सिनेमात आहेत.